शिरूर लोकसभा जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरूच आहे. शिंदे गटाचे शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा आहेत. मात्र शिवसेनेला जागा सुटली तर मी घड्याळ का हाती घेऊ अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे. आणि यावरून अमोल कोल्हे यांनी आढळरावांना टोला लगावलाय. महायुतीला मित्रपक्षातून उमेदवार आयात करावं लागणं हीच माझ्या कामाची पोचपावती आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. आपण आत्ता ज्या दोनही उमेदवारांची नावं घेतली ज्या शक्यता आपण व्यक्त केल्यात त्यामध्ये शिवाजीदादा आढळराव पाटील म्हणजे शिंदे गटातून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे येणार बरोबर, किंवा प्रदीपदादा कंद भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांच्या राष्ट्रवादी. सर, ही जर तिन्ही गोष्टी तुम्ही मांडून ठेवल्या तर ही गोष्ट सरळ स्पष्ट होते की याचा अर्थ समोर महायुतीला इतर पक्षातून किंवा त्यांच्या मित्रपक्षातून उमेदवार आयात करावा लागणार आहे. मीडियामध्ये काही बातम्या येतात, कालपर्यंत तर असं चाललं होतं की प्रदीप कंद अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. प्रवेश आणि प्रदीप कंदांना उमेदवारी आज अचानक असं काय ठरलं, तुम्हाला असं का वाटलं? ठीक आहे, चर्चा चालू आहे, अजून जागा कुणी कुठली कोणाला हे अजून फायनल झालेलं नाही. ही जागा अजूनही आमच्या ताब्यात आहे असं मला वाटतंय. श्री शिंदे गटाकडं त्याचा फैसला आज रात्री किंवा उद्या होईल तेव्हा कळेल. चिन्हबाला कुठलं मिळेल, समजा आमच्याकडे जागा राहिली तर दुसऱ्या चिन्हाचा काय विचार करू? समजा जर जागा ही सुटली शिंदे गटाला तर मग मी घड्याळ का घेऊ?